विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचे पुन्हा एकदा आभार मानायचे आहेत की आपल्या चॅनलचे जे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत हे तुमच्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं. पण मी तुम्हाला सांगू का, चॅनल ग्रो होण्याचं कारण भरपूर आहेत, तुमचा सपोर्ट हे पहिलं कारण आहे लक्षात घ्या. आणि मेन काय माहिती आहे का, की थोडंसं ना मी काय करतोय, थोडंसं तुम्हाला समजून घेतोय, तुमच्या मनात काय चाललं हे मला जरा ओळखता येत आहे बऱ्यापैकी ना सांगू का. आणि माझी पहिली रिक्वायरमेंट काय सांगू का, किंवा माझ्या ऑफलाईनमध्ये जी मुलं आहेत ना, मला त्यांच्या चेहऱ्यावर तणाव बिलकुल आवडत नाही. ओके, म्हणजे मला बऱ्यापैकी ना तुम्हाला रिलॅक्स करायचं असतं, तुम्हाला मोटिवेट करायचं असतं. कारण मला माहिती आहे, बघा मला काय बोलायचं ते अतिशय महत्त्वाचं बोलायचं आहे. फळ्यावर मी बरीचशी नावं लिहिलेली आहेत, मला डिस्कस करायचंच आहे. मेन पॉईंट काय की गेले 1 महिन्यात, गेल्या 15-20 दिवसात म्हणूया आपण, कितीतरी मुलांना मी भेटलोय. बघा आता मला कालचाच एक कॉल आला होता, 80% मार्क आहेत, 80% आहेत, बेस्ट आहे. पण तो स्टुडंट रिपीट करायचं म्हणतोय. का? कारण मला बेस्ट कॉलेजमध्ये CS हवे. ऑलमोस्ट सगळ्यांना CS आणि IT हवं आहे, सगळ्यांनाच पुण्यातच ॅडमिशन पाहिजे. ऑलमोस्ट 200-300 मुलांचे जर ऑप्शन फॉर्म एकसारखेच असतील, तेच कॉलेज, म्हणजे VJTI, COAP, PICT क्रम बदलतच नाही आहे, तर ऑब्व्हियसली CS आणि IT मेरिट वाढेल का कमी होईल मला त्यात गेस करायचं नाही आहे. पण महत्त्वाचं काय की CS आणि IT करायचं आहे, याशा हट्ट करू नका, तुमची आवड ओळखा. आता चला ठीक आहे, मेन मुद्द्यावर डिस्कशन करूया. पहिल्यांदा लिहिले मी आशिष, हे सगळे माझे कॉलेजमधले मित्र आहेत, बरं का. आता आशिष जो आहे ना तो केमिकल इंजिनियर आहे, पण सध्या तो काय करतोय, तो इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. म्हणजे लोकांना तो नाही का ते इन्व्हेस्टमेंटविषयी गाईड करतो म्हणूया आपण, ठीक आहे. मग ते शेअर मार्केट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, एकदम सक्सेसफुल आहे, खुश आहे. आणखीन तो आहे केमिकल इंजिनियर, त्या क्षेत्रात राहिलाय का तो? नाही. दुसरं प्रीतम आमच्या साताऱ्यातील फलटण शहरात, त्याचं प्रीतम प्लाय नावाचं एक मोठं शोरूम आहे, प्लस सिमेंटची एजन्सी आहे, खुश आहे. हां, खरोखर खुश आहे, सक्सेसफुल आहे. त्याच्यानंतर नितीन पटेल कणकवलीचा माझा मित्र आहे, त्याचंसुद्धा एक मोठं तिथं हार्डवेअरचं शॉप आहे म्हणूया आपण, बिझनेसच करतायत हे लोकं, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर अभिजित, आता मी सांगतो, अभिजित आमचा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण तो जो काम करतोय तो तुमच्या CS क्षेत्रात म्हणून आपण सॉफ्टवेअर फील्डमध्ये, तो अमेरिकेत आहे. ओके, म्हणजे केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पण तो देखील एक सक्सेसफुल आहे. ओके, पण मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात खाली मी माझ्या मित्राचं नाव लिहिलं आहे, अमोल पलूसचं आहे, लक्षात घ्या. आणि सांगू का, तो शेती करतोय. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की आमच्या या सगळ्यांपेक्षा ना त्याचं पॅकेज सगळ्यात जास्त आहे म्हणूया आपण. आणि सगळ्यात आनंदी जीवन कोण जगत असेल तर अमोल. ओके, मग तुमच्या लक्षात आलं का की हजारो मार्ग आहेत तुमच्या समोर, तणाव घेऊ नका. पण एक सांगू का, या सगळ्यांनी ना त्यांचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण केलंय. ओके, म्हणजे मी काय म्हणतो, आता काही जण जॉब करत आहेत, काही जण शेती करतायत, काही जण स्वतःचे बिझनेस करतायत. ओके, पण मला सांगायचं आहे तुम्हाला एकच की त्यांनी त्यांचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण केलं. आणि शिक्षणानंतर त्यातल्या बऱ्याच लोकांनी जॉब हे केलेत, रियालिटी आहे, लक्षात घ्या. म्हणजे सर्व्हिस केलेली आहे. मी सुद्धा की पास आउट झाले त्याला लगेच काही क्लासेस सुरू केले का, नाही. 1-2 वर्ष मी पुण्यात सर्व्हिस केलेली आहे आणि मग मी या क्षेत्राकडे वळालोय. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणे कष्ट घ्या, यश तुम्हाला मिळणारच आहे. फक्त COAPs पाहिजे, VJTIs पाहिजे, PICTs पाहिजे हा हट्ट नको आहे. हा स्कोअर तुमचा जसा असेल त्या स्कोअरनुसार बेस्ट कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा, मी हे तुम्हाला नेहमी सांगत आलोय. ओके, मग आता मी तुम्हाला सांगू का, मी उदाहरणं दिलेत ना माझ्या मित्रांची, मी तुम्हाला आणखीन सांगायचं आहे की एवढे नाही आहेत, शेकडो उदाहरणं आहेत. माझा एकही कॉलेजमधला मित्र असा नाही आहे अनसक्सेसफुल, काही ना काही करतायत ना, बेस्ट करतायत. मी तुम्हाला एवढं अजून सांगू का, कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, इन्फोसिस घ्या, आमचे मित्र आहेत. आमच्या कॉलेजमध्ये इंगळे ब्रदर्स नावाची 2 जुळी मुलं होती, त्यातला एक इन्फोसिसमध्ये आहेच, मोठ्या पोस्टवरती आहेत, ठीक आहे. टेल्कोमध्ये म्हणजे टाटामध्ये आहेच आमचा मित्र, ठीक आहे. जॉन डियरमध्ये आहेतच, न्यू हॉलंड आता ट्रॅक्टर कंपनी आहेतच. कुठली LNT माझा जवळचा मित्र आहे, त्याचं नाव रोहित, तो LNT आहे, नाव लिहायचं राहिलं आहे माझं. पण शेकडो मित्र आहेत,
बरकोण वाया गेलंय का नाही, मी तुम्हाला एकदा वाक्य बोललो की इंजिनियर कधी वाया जाणारच नाहीये. तुम्ही घेताय ना इंजिनिअरिंगला ऍडमिशन, मग सी एस एस हट्ट नको आहे. आता बघा, मी तुम्हाला असं डायव्हर्ट वगैरे करत नाही आहे, तुमची आवड ओळखा, हे पॅकेजेसच्या मागं लागू नका, तुम्ही लक्षात घ्या. आणि मला ना आनंद होतोय की बरेचसे कॉमेंट मी बघतो खाली, बरं का, सिरियसली आपलेच मुलं आहेत ना, ती बेस्ट मोटिवेट पण करतात आणि इतरांचे डाऊट्स क्लिअर पण करतात, मला आनंदच आहे. मी तुम्हाला सांगू का, यश आपल्याला मिळणार आहे, प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला बोललोयच की 21 तारखेलाच मला कोर्स लाँच करायचा आहे आणि 24 तारखेला क्लास सुरू होणार. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप आहे, त्या ॲपवरती तुम्हाला ते व्हिडिओ सगळे मिळतील. ओके, नॉमिनल फी असताना त्यावेळेस आम्ही डिक्लेअर करू, पण मेन मुद्दा काय आहे, मला माहीत आहे, माझा दरवर्षीचा अनुभव आहे, जेव्हा मी कोर्स एखादा लाँच करतो ना बाळांनो, हजारो कॉल येतात. अगदी काल सुद्धा तसंच झालं की मी एकटा नव्हतो, जेव्हा ना 99,998 किंवा 990 सबस्क्रायबर होते ना, तेव्हापासूनच मुलांनी मला मेसेज करायला सुरुवात केली होती, व्हॉट्सअपवरती, यूट्यूबवरती कॉमेंट येत होते कालच्या व्हिडिओवरती की कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि मुलं मनापासून अभिनंदन करत होते. तेव्हाच मला जाणीव झाली की आपला परिवार एवढा मोठा झाला आहे आणि मला माझं कामच ते आहे, माझी जबाबदारी खूप वाढलेली आहे. हा थोडासा लोड पण वाढला आहे, अगदी जवळच्या लोकांचीसुद्धा फोन कॉल रिसीव करायला वेळ मिळत नाही आहे. ओके, मेन पॉईंट काय, पण मी खुश आहे, मी खुश आहे आणि मला तुम्हाला नेहमीच मोटिवेट करत राहायचं आहे. ठीक आहे, मग आता कुठलाच तणाव राहिला नाही पाहिजे, शक्यतो रिपीट करू नका. खूपच कमी पर्सेंट आहे त्याचं, 8% काही दुर्दैवानं चांगला स्कोर असून काही मुलांना 8, 10, 12, 19% आहे मिळालेत. असं असेल तर रिपीट करण्याशिवाय पर्याय नाही, रिपीट करायचंच आहे. आणि रिपीटरसाठी सुद्धा मी लवकरच क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहे, बरं का, सिरियसली. मग मेन पॉईंट काय, की काही तणाव ठेवायचं नाही, चेहरा आनंदी पाहिजे, ही माझी पहिली अट आहे. आणि खरोखर आनंदानं जगायचं आहे, हे एवढं आयुष्य मिळालं आहे ना, रोजचा प्रत्येक क्षण आनंदात गेला पाहिजे. आणि पुन्हा एकदा आभार मानतो आहे आणि छोटासा व्हिडिओ थांबवतो आहे. मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.